ब्रेक के बाद आप सभी का फिर से स्वागत है। पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग करते हुए सेवाग्राम से नागपुर विधान भवन पर पेंशन मार्च निकाला गया। यह पेंशन यात्रा सभी कर्मचारियों को पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग करते हुए महाराष्ट्र के 36 जिलों में पेंशन जिलों में जन जागृति की जाएंगी। ऐसी जानकारी महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संगठन के अध्यक्ष ने की। योजना हटाओ हटाओ हटाओ, जूनी पेंशन मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। पेंशन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा अध्यक्ष व पेन्शन संघर्ष समन्वय समितीचा संयोजक या नात्याने सांगत आहे की ही यात्रा आज सुरू झालेली आहे। ऐतिहासिक भूमी आझाद मैदानमधनं सुरू होऊन ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये यात्रा करत पेन्शन संदर्भानं जनजागृती करत फिरणार आहे। महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की या पेन्शन संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होऊन आपला आवाज, जुन्या पेन्शनचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे। ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पेन्शन संघर्ष यात्रा येत आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये सहभागी होऊन आपला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपला आवाज उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवून आपल्या जे हक्काची जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन सरकारकडनं मिळवण्यासाठी आपल्याला आक्रोश करायचा आहे, संघर्ष करायचा आहे। एकाच मिशन जुनी पेन्शन।